गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने नंबर प्लेट नसलेली एक संशयित कार अडवून त्यातील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. येळी सदर कार चोरीची आहे व त्यांनी एकाची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. जितेंद्र साहू आणि राहू जा असे आरोपीची नावे असून त्यांनी गोवा येथील पोहरीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्विलामध्ये निम्स बादल या ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून पळ काढला होता. निम्स याच्यासोबत सोशल मीडियावरून याची ओळख झाली होती. यावेळी त्यांना गोवा फिरण्यासाठी आमंत्रण दिले होते. रात्रीच्या दरम्यान निम्स यांची हत्या करून त्याचे दागिने आणि गाडी घेऊन आरोपींनी पळ काढला होता. बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे सदर गुन्हा उघडकीस आला असून निम्स यांनी राहूजासोबत गैरवर्तन केल्याने त्यांची हत्या करल्याचे आरोपींनी सांगितले आहे. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद. सर, नेमकी एक घटना तुमच्याकडे आली आहे, काय घटना आहे, कसं काय झालं गोव्याचं जे घटना? आज सकाळी आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक फॉर्च्युनर विदाउट नंबर प्लेटची गाडी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येत आहे आणि काही संशयित इसम त्या गाडीमध्ये असल्याची मला माहिती मिळाली. त्याच्यानंतर माझ्या युनिटचे PSI बाराते आणि त्यांची टीम आम्ही त्यांना त्या गाडीचा फॉलोअप करण्यासाठी पाठवलं आणि पाली जिल्हा रायगड या पोलिसांच्या मदतीने ती आम्ही गाडी ताब्यात घेतली. सदरची गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं आमच्या कार्यालयात आम्ही चौकशी केली असता त्यांनी ती गाडी गोव्यावरून फॉर्च्युनर गाडी चोरली असल्याचं सांगितलं. त्या दरम्यान सायमल्टेनियस आम्ही गोवा पोलिसांशी संपर्कात होतो. आम्हाला गोवा पोलिसांच्याकडून अशी माहिती मिळाली की पोरहोरीम पोलीस स्टेशन गोव्यामध्ये आहे, त्यांच्या हद्दीमधून एका विलामधून ही गाडी चोरीला गेलेली आहे. त्याचबरोबर त्या विलामध्ये एक निम्स बादल म्हणून एक 77 वर्षाची व्यक्ती राहत होते, त्यांचा संशयास्पद त्या ठिकाणी मृत्यू झालेला अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगानं आम्ही या ताब्यात घेतलेल्या दोन निस्माकडे एक महिला आणि एक पुरुष यांच्याकडे आम्ही चौकशी केली. हे दोघेही मूळचे राहणारे भोपाळ मध्य प्रदेशचे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की कालच ते गोव्याला फिरायला गेलेले होते. जो मयत इसम आहे त्यांच्या त्या विलामध्ये ते राहायला गेलेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर जी सोबत असलेली महिला आहे जी 22 वर्षाची, तर तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या मयत इसमानं केल्यामुळं त्या रागाच्या भरात त्यांनी त्याला मारलंय असल्याचे त्या आरोपी सांगत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी गोवा पोलिसांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की मयताचा एक मोबाईल फोन, त्याच्यानंतर त्याच्या गळ्यातली चेन आणि हातातील सोन्याचं कडं हेही चोरी गेलेलं आहे. या आरोपींच्याकडे आम्ही ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी केली तर ते मयताचा आम्हाला फोन, त्याच्यानंतर सोन्याची चेन आणि हातातलं कडं देखील मिळून आलेलं आहे. आणि सध्या तरी आम्ही त्यांच्याकडून मिळालेल्या ताब्यात मिळालेल्या वस्तू रिपोर्टसह गोवा पोलिसांच्या ताब्यात देत आहे. त्यांची टीम तिकडून निघालेली आहे, आम्ही रिपोर्ट त्यांच्या ताब्यात येतो. पुढील तपास गोवा पोलीस करत आहेत. सर, नेमकी जे माणसं आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? बॅकग्राऊंड जे आहे ते हा जो मुलगा 32 वर्षाचा आहे तो शेअर मार्केटचं ट्रेडिंग करतो भोपाळमध्ये आणि मुलगी आहे ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. आणि त्यांच्यासोबत एक तिसरा इसम होता तो पळ ऍक्च्युली आम्ही पकडायच्या अगोदरच तो पळून गेलेला आहे.